देवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम गोरक्ष जालंधर चर्पणाश्च अडवंगकानी पमचिंद्राद्या चौरंगिरेवाण कवर्तरी संज्ञा भूम्यां बभु नवनाथ सिद्धः। गुरुदेव दत्तात्रेय भगवान की जय। नमो नवनाथ महाराज की जय। चैतन्य गुरु रक्षनाथ महाराज की जय। सतगुरु योगदानाथ महाराज की जय। आये माते की जय। अध्याय 21वां श्री गणेशाय नमः स्वाहा। जय 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 जगन्नायका जगज्जनका जगत्पालका विश्वव्यापोनी अवशेषका विश्वंबरामण विशे स्वाहा। जरी सकल विद्यांचे वरणे तरी काया वाचा मने तरी मीच का विश्वातारे पुरलो असे महाराजा स्वाहा। जरी मी असे विश्वांत तरी पाण होईल सहज स्थित ऐसे असोनी संकट तुम्हाते कवण्यार्थी हालावे स्वाहा। परी मग वासनेची मळी रसनांतरी हेलावले तरी तू काळी आले तुझविना महाराजा स्वाहा। तरी तू ते योग्य भूषण स्थित मज वाटे पंढरी नाथ परी सूक्ष्म शिकवित भक्त मात मोक्षिका वात बाळते स्वाहा। तरी आता असो कैसे स्वीकारले बोबड्या बोलास मागली अध्याय सुधारास मच्छिंद्रदले भेटले स्वाहा। भेटले परी एक विचारे गुरु शिष्या तिथ्या दवळारे नाना विलास भोग उपचारे भोगता ते सगळे स्वाहा। शैलराज नितंबिने मुख्य नायिता कृत्रा स्वामिनी मोह दर्शवे वर्षा दागुणे स्वतःहुने आगळा स्वाहा। आसवश कृष्णांसहित सैचेतया उपराजित पहिल्या करुणी मीननाथ संगोपित वृक्षवाळा स्वाहा। जैसा चातक मणिचना चली जगडी उतरी पान तरी तान आला आकाशी लावून पयपाजित गौतमी स्वाहा। पाजीपरी कैशार्ते उभवनी महाभोग पर्वते वत्सावी लावणी काळ संपत्ते शरीर साठी जयाचे स्वाहा। जाचिनी क्लोत्रा संगोपित वृक्षवाळा भोजन घालत तयार लळा तानया ते पाहिजे स्वाहा। बलते थे ललितपणे श्री गुरुक्षा गाली भोजन मी निकट मधिक आवडवण निज करे जे स्वाहा। नाना दावणे चवणे अधिकाधिक करवे भोजन ऐसे परी माऊल पण नित्य चित्त वाढवे स्वाहा। ऐसा सोनी उपचार उपचार बरे न माने गुरुक्ष अंतरे चित्ती म्हणे पडतो विसर योग धर्म विचारावा स्वाहा। ऐसे चिंतित मने मग भोगतो रोगणी जाणे तो षडस रोगी आ कारणे विषावारे वाढते स्वाहा। मग नित्य बैठून बैठून एकांतात समाधान धृती वृत्ती असे वावन करी वाचना वचिंदा स्वाहा। मने महाराजा योगपती आपण वस्ताया देशावृते परी हे राज्य दातपंते माते योग्या दिसेना स्वाहा। की पितळ्या धातूचे तगडी हिरा कधी शोभेना वैरावरा तिराव शोभने नटोरी यात्रा भोजन करी शिवारात्वे स्वाहा। ती मूर्ती चांगुलपणे मा स्मशानिकडे स्थापन तैसे येते तुमचा वास जाण दिसत आहे महाराजा स्वाहा। ताजी योगधर्मे तुम्ही बैसलो निष्प होणे तेने गुणी ब्रह्मांड दामे कीर्तीध्वज मारला स्वाहा। मृत्यू पाताळ 21 स्वर्ग व्यापले आहे जितके जग तितके वांछिल आपला आयोग चरणाचर सेवावया स्वाहा। ऐसी प्रज्ञा प्रौढपणे ओ सुनिवावे अवते अवने चिंता हारक चिंतामणे आग्रादि वेशोभेना स्वाहा। एक पाळू महाराजा कुबाजला जो कृती तुझा तो ध्रुव मिरविल तेजपुंजा ऐसे करी महाराजा स्वाहा। ऐसे झाले आणि कारण तुम्ही पूर्वीचे हा कोण अहा कौन कार्य कारण कार्यकाळ विचारा स्वाहा। की तुर्वीता ब्रह्मत्ते की कविनारायणचे होते लोकोपकारा अवताशिते जगा माझी मिरवला स्वाहा। आपण आचरला तपकारण तया मागे लगावेचन धर्मबंधिका प्रज्ञावान जगा मागे मिरवावया स्वाहा। ऐसे प्रौढपण ते नचरावे धर्म मग जगासी बोल काय म्हणवण अर्थार्थ ठेवावे स्वाहा। जात्या वर्माय आळशीन मग काय पावे वराडन रावत स्पर्ध्या प्रजाने कोणी घरी निघावे स्वाहा। ग्रासला मैत्री
माघ रश्मि वाते कोणे परे उड्डाण गति तेज विकारे जाता कोणे तारांगणे तेव्हा तुम्ही दुष्कळ आचरता लोक याचरते तुम्हा देखता अवता दिशे लागे माता दोष देण प्राणजे स्वाहा जसे सावधान अर्थार्थ संग वंचन अंगलिप्त मला कारणे तुला नसावे स्वाहा उषाळ कोणा पाटे मै इकडा ते मारू काटे निर्भयपणे मई पाटे सर्वावंदा हो दे स्वाहा एक वचन सकळ वैभव त्याजना निसंग विवावे संगे गृण दुःख स्थिरता करावे स्वाहा प्रातमची दुःख कारण विषय ते द्विज रजगुण रजाकुरे तर्तुण रुदापाते हेलावे स्वाहा संदे मुकुद मने क्रिया निधे मुकुद मनाचे संधि मातृसे संधि मातृगंध हेलावे स्वाहा कुसुमे एकता होता देवे विषय पड़ता मग विषय पड़ी अपार महिमता लो भरते देव से स्वाहा मोहरते देवे पड़े पक्कमय ते मक्ति वसुदास व्यापते यमपुरी भोगावे स्वाहा ते शिवाड्यावनी अधिक ते मावृते विख मग प्राण हरकान वे सुखा दुःखाचे बरे सुचते स्वाहा सुखाचे उपादे शोधिता विरव्या ज्ञान औषधे तरी प्रथम पावलुकणा दे विरोनिया ठेवावे स्वाहा आता योगद्रुमा चित्ती निवटोणे विषय भ्रमा सावधपणे योगक्षेमा चिंतामणी विश्वावे स्वाहा विज्ञापना युक्ती प्रयुक्ते करुणे दोष विला मशंदयते तव निवटोनिया विषय भ्रांते विरक्ताता उदेले स्वाहा गोरक्षनाता तुझे बोलता सी यथार्था निकेत पादे शावता दृष्ट देविना सेना स्वाहा असो कैसे जाओ पाऊ अपला देश ऐसे मनोने कर्तृभाष गोरक्षा दे दले स्वाहा कि गंगा जल निर्मलपण परिमयचे व्यक्त करुण गांडूळपणे पात करुण समुद्रात हे लावे स्वाहा देऊने समाधान चित्ती मिरवे गोरक्षनंदन तव गुरु शिष्यते तुरी उठवण पाकशाळे पातले स्वाहा पाकशाळे करणे भोजन करते झाले वंता शयन किरोतळे मिळे मच्छिंद्रनंदन शयन सुखमापय झाला स्वाहा झाला परी मच्छिंद्रनाथ किरोतळेचे संगे वृत्तांत म्हणे माते गुरुक्षनाथ घेऊन जातो शुभागणे स्वाहा जातो परे तव मोहिने गोटाळ माझे प्राणान लागुणे त्याते उपाय निघते कामिने काय आता करावे स्वाहा येऊन तुम्ही जाता कैसा नेले कवणे अर्था मचिंद म्हणे मम सरुता वचना माझे गोविले स्वाहा सांगुणी गोष्टे वैराग पुजले माझे पोटे तया वाचे तंदुरुस्ते वचना माझे उतलो स्वाहा तरी आता काय उपाय सरला सरते करू काय तुझा दे कोणी विनय वय जीव कासा विस स्वाहा तरी आता एक वचने उपाय आहे नितम्यने तू आशी त्याचे मोनी बोने बहुधार्थे करुणिया स्वाहा प्राणनाथ म्या उपविला पाय करत तरी तो हृदय उज्जवंत विरक्ती ते विजय स्वाहा असे आता त्या प्रवाहे उपाय मुवाचा चालत नाही मशीन मणे करणे पाये यत्न माझा पुढारा स्वाहा ऐसे भाषण करता वयंता निशा लोटले सर्व असता उपाय मुवाचा अजंतर करता गोरक्षेवणी बोलसे स्वाहा माय वो एके वचन मज करू पाय तीर्थाटन परिषदाचा सभे घेऊन तीर्था मी जातो स्वाहा एक तू ज्येष्ठ सुत माझा एक तू वरिष्ठ अलौकिक मम मने झाले स्वाहा राज्य संपत्ते त्या तू शोभसे नृपते आणि दाकडा बंधू तरुणी हाते शत्रुधन दिला दळसे स्वाहा तर तू सगळं राज्याचा आदर आम्ही उलेची सुख येणार अन्नवस्त्राचा अंगीकार तरुणीला या साधे स्वाहा बारेनाथांचा वृद्धापकाळ दिवसेंदिवस वाढसे सबळ तेने माझे शरीर विकळ दिवसेंदिवस होईल के स्वाहा मग अम्मा वृद्धाचे दिनपण हरिल बा कोण तुझ्या विण आणि दाखडा बंधूचे संगोपण कोण करला उतागणे स्वाहा बाळ तुझ्यातुनी मनाचे कोड कोण पुरविल तू गेल्या पुढे माये वाचुनी आया रे संगोपिता तू असे स्वाहा बारे देवारे आमचा समर्थक तू असी राजनायक तू गेली आम्ही विक घरोघरी मागावे स्वाहा तरी असे
व्यक्ति गोड़े मदरदासवे दृष्टि बुड़े तरी मद योजना वीरियाड़े लुटन गई मगबा स्वाहा। ऐसा बोलता अरसाड़ उगते परिणम हो वृक्ष हजते जैसे मेघ चिंतन झालिया पड़ते अचल भंगा विनत रे स्वाहा। ऐसे किलो तले चे गुनी वचना मने माय तो गंसे सत्य भाषणा परी काय उगते बोलना वैभव माय दाखवावे स्वाहा। तिही लोकी के चार खुंट आम के से राजपाट तुते बोलाया अधिक वरिष्ठ काय स्त्रियांचे राजे स्वाहा। तरी माय वो आता कैसे आता जातो चितावळीस तुम्ही स्वर्त बसून या ग्रामास संपत्ती भोगा आपुले स्वाहा। आम्हाची काय संपत्ती कारण आमची संपत्ती योगधारण सकृत्या आचरण सुख संपन्न भोगावे स्वाहा। ऐसे निकड बोलून ते म्हणे अग्गा धावी आमते येरी म्हणे जी एक माते येऊन ये जाऊन स्वाहा। चित्ती चारी क्रोत्रा परम दृष्टीने या बाळा उपरी दारा विषय घाल निघाला येते कुणी एकडाव स्वाहा। ते योजनी म्हणे जाणी तीर्थाचे तरी बा एक अटक घालू तसे इतुका संस्वर मद पासे वस्ती करणी असावे स्वाहा। येरुणी एक माते क्षण मास लोटते मद येते आता नरावे माते कृपाते तीर्थावळी जाणे किवे स्वाहा। या परी बोले किलोतळा क्षण मास तरी सांगती ध्यावी मला थोडकी यासाठी उतावेळा होऊ नको ममसा स्वाहा। मग मी समाधाने करुण श्रीनाथ तुझसे देवना तीर्थावळीचे बोलविना समारंभे पाडसा स्वाहा। ऐसे बोलता झाड वितके ज्ञात तो बाळ चित्ती म्हणे षण्मास काळ आता जाईल निघोणे मागवश्य म्हणे तपोगिरणे षण्मास वस्ती करूया सदने परिय मुगदिनी निश्चय करोणे देवी अम्मा जावया स्वाहा। तो दिवस आलिया पाठी आम्ही न करू मैल तळवटे मग यत्न केलिया तुम्ही कोटी फोल माते होईल स्वाहा। परी आता कोणता दिन दावी माते निश्चय करुण येरी म्हणे प्रतिपदे कारण बोळाविना तुम माते स्वाहा। मुहूर्त सुद्धा प्रदीप देस मग्न पुस्ता कोणास तया दिनी गम तुम्हास भोजन झाल्या करविना स्वाहा। ऐसा निश्चय मैनाकिनी बोलावणे स्थिर केला गोणे पुढे काय एक दिसा लागणे गोरक्षा ते पाचारे स्वाहा। सोनी आपुले जवळे अतिस्नेहाने मुख कुरवाळे म्हणे बारे कामना तृदे काळे वेदली असे एकचे स्वाहा। कामनावंशील तरी कोण सुना असावे मज कारण तरी उत्तम दारा तुझ्या पूर्ण करू असे वाटते स्वाहा। सहित काळक्रमिता बैसून येत ते तुम्ही कोणी आविर्भूत आपले राज्य सेवाया स्वाहा। बाळा येते असे अंगीकारे मुख्य संबंधाचे अंगीकार लिया तुम्हासे मोह माया उपजेल स्वाहा। मनसुख तरी विधीपूर्वक लग्न तुझे निक परिमत्साचे काम दोन्ही भेट शेत के पाळसा स्वाहा। म्हणे बोले कुणी मनसे का मम जन्ने म्या कांता दोन गुरुबे करुणे वरले आहेत जननीय स्वाहा। तरी सांग नित्य भोगतो वनी योग म्हणशील कवन आम्ही सांग तरी कर्ण मुदी का म्हणती त्या स्वाहा। कायांता कांता लागून सोडण अन्य कांतान करी व्याविचरण न योग्य नवे मज कारण गुरु भक्ती जननीय स्वाहा। बोलता गोरक्षनाथ किलो तळावेचे श्रीतात म्हणे नाथा विरक्त कदा नागले विषयाते स्वाहा। या बोल लोटल्या त्या दिवशी आणि दिवशी परदेशी एक शैली उत्तम राशी सेवेला गी पाठवली स्वाहा। रात्री शैली संचलित मंदिर अच्छी उत्तम सारी पाठ करे कळवणी या पात्रे स्वाहा। बोले वचन मने गोरक्ष नंदन मी सारी पाठी तरी करून खेळावे आणला के स्वाहा। पद उदेले माझी आजवे येरी म्हणे अवश्य यावे पूर्ण कराया कावया स्वाहा। नितंबिने सारी पाठ बसुने निकट येऊने परी दूत खेळता आशीर्वादने नेत्र बाण खुलते स्वाहा। विषय पर बोल बोलत अनिवार बोल नवे द्या महाजन तापवर बघते स्वाहा। ऐसे बोलतो अनेक वर्णे दाखवत असे नितंबिने मोळीच्या चिरपत्र काढणे भूमीवरे सोडते स्वाहा। नेटकटाक्ष तू कोणे खेळ केले गोरक्ष खेळ फिरता मग प्रत्यक्ष जाणून तिरस जावे स्वाहा। तुकडे एक जी जाणू करण दावी आपले नंदपण पडतो विरक्त गोरनंदन विषयात या कळीना स्वाहा। मग नाना संवाद नाना सुते दाविता दे संपले होते परी हा विरक्त कोणे अर्थे आतळीना येते स्वाहा। मग ती आपले श्री जमवण झाले दिनवदन किलो तळीने वर्तमान सर्वसांगुनी गेला ते स्वाहा। संपत्तीचे गोरक्षा दावी भलते विषे रत्नगुणाविनाचे चुंगाडे चात स्वाहा। तरी राम सहजत म्हणे वस्त्रात जय वित्त
चंद्र सूर्य आदि पर्यंत भोगशील पाडसा स्वाहा ऐसे बोले चलोतला मगनारे मले आशा माळा जेवी मुक्ता लिपिया काजळा श्वेवर्ण साणिना स्वाहा ऐसा युक्ति वृत्ति करता निकलवती आदि तत्ता मुक्ता चलोतले जा मोहे चित्ता नित्य मुर्दा इटसे स्वाहा निर्विकार जवळ घेऊन निधी लुटले पार जीवन आणि त्या शल्या चौकी पाहून दुःखी होती दशाची स्वाहा मग त्या म्हणती माव एक स्वामिनी पामी पहु मूर्ष लागुने तुम्ही चित्ता कदा बी नमने आणून का महाराजा स्वाहा ऐसे बोलणे शल्य आहे होते किलो त्रेसी समजावेते ऐसे बोलता दिव्य वावते प्रतिपदा आलसे स्वाहा मग त्या दिवशी आनंद महिमा गुड्या वारल्या ग्रामोग्रामा परी शृंगारूप प्रवाह उत्तमा तुम शिंदेवगी बुडाले स्वाहा ऐसा आनंद कैसी पाकनिष्पत्ते कैसी गुडी शोक वावते सकळ ग्रामी शैल्याय होते मच्छिंद्रयोग स्वाहा एकनीती हा नाथ राजप्रकरणी प्रतापवंत उदार झाले पर्वत दयाळागा मायवणी स्वाहा एकनीती चांगुलपण त्यापुढे उणीक वाढे सदन कनकासुनी सभाताना अर्का समान वाढते स्वाहा एकनीती ऐसा पुरुष दैवी लादला होता मास गोरक्ष विभूती आला की त्यास घेऊन मेला हलासे स्वाहा ऐशा परे बहुधायुक्ते गोरक्षाते शिव्या देते अहो मशीनदार कापते राहू र का भेटला स्वाहा एकनीतीनो हे गोरक्षक आम्हा भेटला यमदेख मोपाशकाने अप्रत्यक्ष ब्रह्मशिंदाते स्वाहा हा आपणाचे काय मेला हा आपल्या देशाशी आला म्हणणे मशिंद घेऊन चालला बलात्कार हे तस्कर हा स्वाहा एकनीती अधे पूर्ण एकला दे होते स्थान त्या सुखाशी लाथ मारून जात आहे करंटा स्वाहा काय करलं अभाग्यपण घरोघरी भीक मागून या कपड्याचे झाले स्मरण षड्रास आवडेना स्वाहा उत्तम चिर अन्नभूषण छान जिंदालेपण महान माझ्या नावे सुधन सेविकला वदेवी स्वाहा ऐसे बोधा भवयुक्ते बोलतात त्या युवते बोलवणे योगी आरंभते मचिन्न मचिन्न म्हणून या स्वाहा ऐसे कडे सकल प्रभुग्रामात संचलिसे शिवीबळ मात येरीकडे गोरक्षणात कुबडी फावळी संयोगी स्वाहा अंगुले उडी दंताभूषण माळागळा दाट घालून शिंगे सारंगी करी कळून नाथापाशी पातला स्वाहा चरणी अर्पुणिया भाळ म्हणे स्वामी आली वेळ उठा वेगळी उठा वेळ गमन करावया मार्गात स्वाहा ते पाहुण्या किलोतळा सबळ उदक आणि तळुळा म्हणे सुरवईका बाळा भोजन साडिया जायले स्वाहा मग पात्रोणी अति निघते गुरु शिष्य बैसून एक बंगते पोरता झाला त्याशी होते विचक्षण विलोदका स्वाहा म्हणे महाराज मच्छिन्नाथ तुम्ही जाता स्वदेशात परी मिन्ना तुमचा असत ठेवता की संगणे ताजी स्वाहा नात म्हणे ओ शुभांगणे जैसे पावे तुझी हा म्हणे तैसा चिंदी आचरणे मिन्नात रक्षू गे स्वाहा मग गोष्टी झाली किलोतळा तुम्ही संगे न्यावे बाळा येथे रक्षण ठेवती या बाळा बुब्बू कार्य होईल की स्वाहा तुम्ही येता निकडे येते म्हणून बुबकान बाधी जाते तुम्ही गेल्या कोणी येते रक्षण करणं बाळाचे स्वाहा आणि एक देत लक्ष माते व्यापले उदरते तुमचा पिता जो प्रत्यक्ष वीर्य शाप मी सोडले दिवादीप ज्या शापाचे प्रभुमाप भरणी आले महाराजा स्वाहा शापाचा समय आता फळाशील पण जाता तो पिशरू तुमचा पिता घेऊन येईल लागे स्वाहाचे संगोपन कोण करणं वायण या ते तर न्यावे स्वर्गा कारण मनुष्य येजे स्वाहाची कारण मी नाथ सवे घेणे मग अवश्य म्हणे वशिंदा भोजन करू उठले स्वाहा किलोतला ही भोजन करून मी नाथाकडे पाहून बोलण तिके तिचे वदन परिवृत पाजवला स्वाहा मशीन मोहाच्या तही करून पार अनिवार मोहाचे वैश्वान र पेट घेता शिके परा दुःखा काशी पडले स्वाहा अंतर्चित्ता नेत्री लुटली अशी विरता ते पाहुणे आशेल समजता गोरक्षा ते उठली स्वाहा म्हणती गोरक्षा एक वचन करू नको रे कठीण मन मच्छिंद रामचा घेऊन प्राण जाऊ नको महाराजा स्वाहा पहा पासून संपत्ते राजवैभव के वागते ऐशा टाकून सह सुखा प्रते कानन से ऊ नको रे स्वाहा महालम दुःख तुझते अश्वफिरणे चादगते हे श्रोता कोणी लागते कानन से ऊन कोणे स्वाहा महासुख तू संसाधन प्रजा लोकादे करते रमन ऐशा टाकुणी आवळमान कानन से ऊन कोणे स्वाहा वीरवृत्ती नाणित मोते परम तेजस्वी रक्षत ज्योते स्वीकारुणी आवृष्णावते सुसंपत्ती भोगावे स्वाहा
आम्ही जारो तुमच्या दासी नित्याचारू सेवेसे सती सुखासी नुकेसे हे सोमन्ना भोगिका स्वाहा सदा विद्या कृष्ण सांग सभे स्थानी रांग रांग ऐसे टाकणे प्रेम भोग कानन से ऊन को रे स्वाहा कली रात्री दीपती चर परिधानी की इच्छा पार ऐसिया सुखा करी निर्धार कानन से ऊन को रे स्वाहा जड़ी रत्न सुनकार भूषण का मयूर ऐसे डाकुने सुमनोर काना से ऊन को रे स्वाहा युवा चंद्र अजिंदंग तनि जद्या पामी प्रसिद्ध ऐसे डाकुने सुखवृंद कानन से ऊन को रे स्वाहा कंठासन विराजमान दिस जैसा सत्सनेन ऐसा सुखाचा अत्याकृण काना से ऊन को रे स्वाहा दैवराशी अमु भंडार बरले अस्य अपरंपार किल्ले कोटा कुणिया सुंदर कानन से ऊन को रे स्वाहा ऐशा सुखाची उत्तम जाते टाकुनी जाते दुख व्यापते मही प्रमणया कान्नाशिते दुख अपार आये के स्वाहा शाल मृदाल उर्वशन वाला टाकुनी गेसी दुख कशाला साणुनी श्रद्ध नपुलपुला कंदन मूल काशीला स्वाहा उंचा आसन उदगैसे चमकीशया कुसमवेश ते टाकुनी आमैस लोळसिल कामने स्वाहा आणि उरक्षा मनुष्य दे प्रत्यक्ष विवेक प्रवाहे राजासनाचे सुख गे सकळ काही मोहिका अयहा देशी मृत्युभय अन्न राजाचे नाही भय ऐसे स्थान आनंदमय परि सकळ माई मोहिका ऐसे भूतान परे उपदेशे दावितया सुपाशे परिविरक्त सुतेसे आशे लागी आपलेना मग विकावणे सकळ येवते म्हणे अम्मा कासया भावी संपत्ती प्राण टाकुणी शहाते तुम्ही तुम्ही गादी स्वाहा अगे अम्माशी ओढवा समजते खाते कारणे शमन करता उदाहरणे अदित द्या लावण्या स्वाहा ऐसे बहुधा निती तयसी वाणे दूर होलंडी गुणवंगाळणे ऐसे म्हणून ते अवने पावठविता पैजाला स्वाहा मागतलोकलेचे गुणी नमना कंदी वायला मशिंदर ती मशिंद सवे घेऊन गावा बाहेर पयाला स्वाहा परिप्रोतने गुरक्षाधिकरुण कनकविटांडली भांडारातून मशिंदा ताकडी अर्पोण भस्मदोळीत टाकले स्वाहा परमशिंदाच्या मोहे करुण गोटाळती पंचप्राण नेत्रिय पार्श्वजीवन मोहिनयन वर्षद स्वाहा मैनाकरी माता आठवी नाता जयने गोरक्षदयी कवळवणे निरतदयी गादे स्वाहा मने वत्सा माझे नाता घेऊनी जाशील अर्धदेशात परिक्षुदा जाणून याते सुख दे पाडसा स्वाहा बारे शक्य मशिन्नाता दिले तुझे हातात योजन दुर्जा मिळते दुःख दे पाडसा स्वाहा बारे शांतता करो परिभाष्य से रती मुकाळो तरी मशिन्नाता शुदानलो बाळा समाधान जाणले जसे मिन्नाथाचे लहानपण त्याशील मशिन्नाचे भान हे होयंता जाय दर्शन तुझे विठ्ठल वैवले स्वाहा आवृत्ते सांगोपते तू ते असी वा सर्वज्ञमूर्ते सहजिचे सिद्धे म्हणते कर्णभक्ती पाहुणे स्वाहा ऐसे दोन्ही श्लोकला मिठी काकी गोरक्ष बाळा मने बारे तुते मिळो वेळा करवी तो जीवी दरिवा स्वाहा ऐसे मुनि अंडा पुरत परमट्टा से शब्द करत मने कैसा इच्छा नात निज डोळा देखन मे स्वाहा ऐसे मोआची वैदी वार्ता ती गोरक्ष पाहुणी भणे चित्ता जेणे निगावेना तरी ममता मचिंदा दे दाटला स्वाहा मासी गुरुसा धरणी अत्त लघुली चालला गोरक्षनाथ पावला पावली तुरावत तोते अनंबळे तुरुला स्वाहा पावता गावली पर्वत कृष्ण झाले तिन्ही नाथ सकळी तुरुला मस्तकवित आविता दे दिदवा स्वाहा वायू समान मुला वाळत वय क्षुत्रा दिलत म्हणे आता मशिन्नाथ दृष्टी पडत कैसाडी स्वाहा ऐसा मशिन धगुणे सदा शांती माता अर्पणे सदाब्दी गावली पूर्ण कुठे पाहू मशिंदा स्वाहा मने बाई गे शशीनाथ तसा आपणा माझी निवत ऐसा स्वामी दयावंत कुठे पाहून दृष्टी स्वाहा महामदे धन गोरक्षे गेले चोरण आता नाते म्हण ऐसे गेले मन विषय स्वाहा महामदे अगदी जीवन गोरक्ष धन घेतला गेळवण की मजा दारी काठी गेलो ना गोरक्ष नगरे दे स्वाहा आता जावणी मंदिरात काय कोठे पाहू नात दाही दिशा हो समाते वाटता ती साधन स्वाहा कासने जे विवेचला घेतरणे आता ते आसनवसन पाहुणे पाठीला गेल हे माये स्वाहा अरे राज वैभव सगळ वार माते वाटते उसनगर आता माधव नाथ मशिंद ते पाय दृष्टी स्वाहा ऐसा मशिंद पुरुष कोठे ताण दे उपदेश अतिस्नेहाळू माया विशेष माय होणे बळशे स्वाहा अरे माय वृत्ताशयने काय सांगू तयाची करणे तीन वेळा मधुठोणे तांदेरी श्रमणचे स्वाहा आपले घरी उदाकारे लावी माझी मुख पात्रे
उदक पादु नेक पागात्रे जटरमाजे ताकिदे स्वाहा दिखलन लागता जाते मणि अति शुदाग्रांत मग पाशारणी पाच्यावेते परेचि भोजन कलसे स्वाहा ज्ञानवाची दया कोटे वागवे दुता आपले पोटे अति निर्दय होणे शेवटे कै सासुर ने पैगेला ऐसी भागुत्र मशक आपले भयवर भई उदगा वारंवार विपला बोलते स्वाहा रावणाने उपयोजा पैदी मकाने मग तो विमा देवे सोने ये पाशी पातला स्वाहा विमान गोने तहे गोने निकट पापला कमे गोने निकट येता धरला प्राणी पाने मणे पापिनी हे काय स्वाहा स्वर्ग वासनी शुभांगनी ते तयारी से शापे गणे ते शाप मोचनी ते उने जाले आए तुमानी स्वाहा मग करे तुमार ने क्रोतला दरता रला दे मला अश्रुणा पसुनी आता वेळा सदना माझ्या से स्वाहा सदनामध्ये होते बोलता झाला नाना युक्ते तो बोध से गंते पुढे जाई कावा स्वाहा भक्ती कथा सा उत्तम ग्रंथ टेकता होया पुण्यवंत तरी सोते देऊन चित्त ग्रंथाग्रे एकावा स्वाहा हरिवंशी गुंडित अनन्य तुम्हा शरणागत मालू येथे नमया दयाते संत कृपेने व्यापले स्वाहा स्वाती श्री भक्ति कथा सार ग्रंथ स्वयं बोलिला पंढरीनाथ सदा संतन सुत ईश्वर कवे गुणिया स्वाहा स्वाती श्री भक्ति कथा सार समत पुरस्कार किमी आधार सदा परिशुद्ध भावे के तुर एक विचित माध्याय घोड़ा स्वाहा श्री गोपाल कृष्णा स्वाहा शुभम भवतु स्वाहा।